न्यायी शिबी राजा। फार पूर्वी शिबी नावाचा एक राजा होता। तो फार दयाळू व न्यायी होता। मदतीसाठी कुणी आले तरी शिबी राजा त्याला मदत केल्याशिवाय राहत नसे। एकदा एक कबूतर उडत उडत शिबी राजाच्या समोर आले। ते भीतीने थरथर कापत होते। शिबी राजाने त्याला प्रेमाने जवळ घेतले। तेवढ्यात एक क्रूर ससाना उडत उडत तिथे आला। तो राजाला म्हणाला, महाराज हे माझे कबूतर मला द्या। शिबी राजा म्हणाला, हे कबूतर माझ्या आश्रयाला आले आहे, ते मी तुला दिले तर तू त्याला मारून टाकशील, त्यामुळे मला पाप लागेल। ससाना म्हणाला, मला फार भूक लागली आहे, हे कबूतर म्हणजे माझं अन्न आहे, ते अन्न तुम्ही लुबाडले तर मी मरून जाईन, त्यामुळे तुम्हाला पाप नाही का लागणार। राजा म्हणाला, तू दुसरे कोणतेही अन्न माग, मी देईन। ससाना म्हणाला, ठीक आहे, त्या कबूतरच्या वजना इतके मांस मला तुमच्या शरीरातून कापून द्या। राजाने ते कबूल केले। तराजूच्या एका पारड्यात कबूतर आणि दुसऱ्या पारड्यात स्वतःचे शरीरातील थोडे मांस कापून ठेवले। पण काय आश्चर्य, कितीही मांस कापून ठेवले तरी कबूतराचे पारडे जडच। मग शिबी राजा स्वतःच पारड्यात बसू लागला। ते पाहून ससाना आणि कबूतर दोघीही आश्चर्यचकित झाले। अग्निदेवाने कबूतराचे आणि इंद्रदेवाने ससाण्याचे रूप घेतले होते। दोघांनी आपले खरे रूप घेतले आणि राजासमोर उभे राहिले। दोघांनी शिबी राजाला आशीर्वाद दिला। ते म्हणाले, राजा आम्ही तुझी परीक्षा घेण्यासाठी आलो होतो, तू खरोखरच दयाळू आणि न्यायी आहेस। तर फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय।